लोकसभा निवडणूक 2024 शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकांना सक्रियपणे काम करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी ठाणे येथे छापा मारून शंभू सुरेश महतो नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी याच्याकडून 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅग्झिन आणि 18 जिवंत काढतुसे असा एकूण 3,40,000 किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंभू महोता हा बिहारचा रहिवासी असून सध्या मुंबईतील विक्रोळी पूर्व येथे राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा. तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅग्झिन आणि 18 जीवन काढतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल. आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपण आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपण आणलेले होते. तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढीलही आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपण मिळतात का त्याचाही तपास चालू आहे. Thank you.